hello everyone in this session we will discuss deletion from a singly linked list in the last session we have discussed about a traversing you can go to the algorithm same thing is given in the algorithm also what i have shared in a pdf format right so you should understand the concept first then you can understand the algorithm it is very easy so now we will discuss deletion from the beginning and deletion from any point in a singly linked list Right. So we will first discuss deletion of a element from the beginning. Right. So in this particular slide, it is shown okay how to delete an element from the beginning. Okay. So initially consider that you are having a linked list of three nodes. I will draw it by using a whiteboard here so that it will be clear to you. So. You are having a link list which consists of, consider it is consist of three nodes. And this is a node having value 60. So 10, 20, and 60 it points to null. You are having a link to next node. So this link list consists of three nodes. Now, you want to delete a first node or a starting node from a linked list. So, you want to delete this particular node. I have highlighted this particular node. Okay, you want to delete this node having value 10 from a linked list. So, what is a new linked list? New linked list looks looks like in this way. Right? So, new linked list consists of only two elements element having value 20 and element having value 60. so this is a head new head okay so new the, your head should point to a node having value 20 okay in the last case node head is pointing to node having value 10 now you are removing node 10 from a linked list so your head should be updated to 20 it शूड बी अपडेटेड टू ट्वेंटी सो यू want टू परफॉर्म this पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी सो दॅट इज अ deletion फ्रॉम द बिगिनिंग राईट मग ते करायचं असेल आपल्याला जर डिलिशन करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला बघा डिलिशन करण्यासाठी आपल्याला ओल्ड लिंक आणि न्यू लिंकवर डिस्कशन करावं लागेल सो इनिशियली हेड इज पॉइंटिंग टू अ फर्स्ट नोड त्या फर्स्ट नोडला आपण नाव दिलं आहे पी टी आर काल पण मी मागच्या सेशनमध्ये पण आपण ही गोष्ट बघितली होती इन्सर्शन करताना नवीन नोडला आपण पी टी आर नाव देत होतो आता आपल्याला डिलिशन करायचं आहे तर ज्या पॉला डिलिशन करायचं आहे त्याला आपण पी टी आर नाव दिलं आहे ओके सो यू कॅन गिव्ह एनी नेम टू अ व्हेरिएबल ओके यू कॅन गिव्ह अ नेम ॲज अ टेम्प ऑल्सो टू दॅट पर्टिक्युलर नोड वी आर गिव्हिंग अ नेम ॲज पी टी आर सो ज्या नोडला आपल्याला डिलीट करायचं आहे त्याला आपण पी टी आर नाव दिलं आहे तुम्ही बघू शकाल की हेड सुरुवातीला कुठे पॉईंट करत होता पी टी आरला पॉईंट करत होता कारण पी टी आर आपला फर्स्ट नोड होता बरोबर तिथे ओल्ड लिंक असं लिहिलं आहे बघा आता ती लिंक आपल्याला काढून टाकायची आहे ओके आणि ती लिंक काढून टाकत असताना आता काय करायचं आहे आपल्याला की नवीन नोड काय बनवायचं आहे ओके जिथे न्यू लिंकने हायलाईट केला आहे त्याला आपल्याला फर्स्ट नोट बनवायचं आहे स्टार्टिंग नोट बनवायचं आहे तर आधीची केस आहे ती आधी आयडेंटिफाय करूया काय करत होतं बघा हेड कुठे पॉईंट करत होता पी टी आरला पॉईंट करत होता आणि पी टी आर कुठे पॉईंट करत होता त्याच्या पुढच्या नोडला पॉईंट करत होता आता काय करायचं आहे आपल्याला पी टी आरलाच डिलीट करून टाकायचं आहे पी टी आरला डिलीट करून टाकायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला हेड जो पॉईंट करतो आहे पी टी आरला त्याला पॉईंट न करता हेडने कोणाला पॉईंट केलं पाहिजे त्याच्या पुढच्या नोडला पॉईंट केलं पाहिजे म्हणजे पी टी आरचा नेक्स्ट जिथे पॉईंट करत असेल त्याला हेडने पॉईंट केलं पाहिजे कालच मागच्या सेशनमध्ये पण आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की समजा आपल्याकडे तीन व्यक्ती आहेत आपण तेच एक्झाम्पल कंटिन्यू करू सो वी आर हॅव्हिंग अ थ्री पर्सन्स वी आर हॅव्हिंग अ फर्स्ट फर्स्ट ॲज अ फर्स्ट इज अ सुरेश ओके सेकंड वन इज अ रमेश अँड थर्ड पर्सन इज महेश अशा तीन व्यक्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत आपण सुरेशकडे पॉईंट करतो कारण सुरेश सुरुवातीला आहे सुरेशला पॉईंट करतो सुरेश कोणाकडे पॉईंट करतो रमेशकडे करतो रमेश महेशकडे पॉईंट करतो ठीक आहे आता आपल्याला त्या आपल्याला सुरेशचं काम झालेलं आहे जे काय रेल्वे का काउंटर आहे त्याच्यामुळे सुरेशचं काम झालेलं आहे फॉर एक्झाम्पल सुरेशने तिकीट बुक केलं आता सुरेश बाहेर पडतो आहे त्या क्यूमधून किंवा लाईनमधून तर सुरेशला रिमूव्ह करायचं आहे आपल्याला सुरेशला रिमूव्ह करायचं असेल तर आपला स्टार्टिंग पॉईंट कुठे आला पाहिजे रमेशकडे आला पाहिजे म्हणजे रमेशकडून आपण महेशकडे जाऊ शकतो इझिली ठीक आहे मग सुरुवातीला हेड एच म्हणजे हेड हेड कुठे पॉईंट करत होता हेड म्हणजेच काय होता सुरेश होता आता हेड काय अपडेट झाला पाहिजे हेड म्हणजे रमेश झाला पाहिजे हेड म्हणजे रमेश झाला पाहिजे तो डायरेक्टली होऊ शकेल का डायरेक्टली होणार नाही डायरेक्टली होऊ शकत नाही ठीक आहे आपल्याला प्रोग्रॅमॅटिकली ते करावं लागेल मग ते करण्यासाठी आपण काय करत आहोत हे तीन जर व्यक्ती असतील तर आपण पहिल्या व्यक्तीला पी टी आर म्हणतो की पहिल्या व्यक्तीला काय म्हणतो पी टी आर म्हणतो सुरुवातीला हेड कुठे येत हो होता पी टी कडे पॉइंट करत होता आणि पी टी कडून आपण पुढच्या व्यक्तीकडे जात होतो आता आपल्याला हेडला अपडेट करायचं आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत की पी टी आर ज्याच्याकडे पॉइंट करत होता त्याकडे कर त्या आपला हेड गेला पाहिजे म्हणजे नवीन हेड काय बनला पाहिजे नवीन हेड म्हणजे पी टी आर लास्ट टाइमला ज्याच्याकडे पॉईंट करत होता पॉईंट कसा करतो नेक्स्टचा वापर करून करतो म्हणजे नवीन हेड इक्वल टू पी टी आरचा नेक्स्ट म्हणजे ही जी लिंक आहे ती कुठे येईल इथे येईल ठीक आहे आणि ह्या ज्या आधीच्या लिंक आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत ह्या ओल्ड लिंक आहेत नवीन लिंक आपली अपडेट झाली आणि ज्या वेळेला आपण नवीन लिंक अपडेट केली त्याच वेळेला ओल्ड लिंक ऑटोमॅटिकली कॅन्सल झाल्या कारण आता हेड इथे बघतच नाही या पी टी आरकडे बघतच नाही हेड कुठे बघतो पी टी आरच्या नेक्स्टकडे बघतो म्हणजे हेड आता सुरेशकडे बघतच नाही तो रमेशकडे बघतो आणि रमेशकडून तो महेशकडे बघतो सो वी हॅव टू डू दिस पर्टिक्युलर मॉडिफिकेशन आता एकदा आपण हे मॉडिफिकेशन केलं की के आपला नवीन हेड काय का बनेल नवीन हेड हा बने हा आपला रमेश हा आपला नवीन हेड बनेल सो धिस इज व्हेरी इझी

सुरुवातीला हेड आणि पी टी आर एक होते त्यानंतर आपण हेडला अपडेट करून टाकलं करूं। ठीक आहे आणि ज्या वेळेला आपलं ही स्टेप पफॉर्म झाली ज्या वेळेला आपण ही स्टेप पफॉर्म केली पर्टिक्युलर स्टेप पफॉर्म केली त्यानंतर आता पी टी आरचं काहीच काम नाही म्हणजे सुरेश ते सुरेशचं काही काम नाही सुरेश त्या लाईनमधून बाहेर पडतो आहे मग त्याला फ्री करायचं एक सी सीमध्ये फंक्शन आहे की त्याचं नाव आहे फ्री फ्री फंक्शनचा वापर करायचा फ्री पी टी आर फ्री पी टी आर मीन्स ओके दिस पर्टिक्युलर नोड इज नॉट रिक्वायर्ड यू कॅन डीअलोकेट द मेमरी त्याची मेमरी काय करेल डीअलोकेट केली जाईल कारण आपण डिलीट करतोय त्या नोटला ठीक आहे सो दी यू हॅव टू पफॉर्म दीज थ्री स्टेप्स ऑलरेडी पी टी आर आणि हेड एक आहे ही स्टेप पफॉर्म केलेलीच असते आपल्याला फक्त हेडला अपडेट करायचं आहे आणि पी टी आरला मग फ्री करायचं आहे सो डिलिशन फ्रॉम द बिगिनिंग सेम थिंग इज गिवन इन अ अल्गोरिथम अल्गुरिथम इज व्हेरी इझी ओके सेम स्टेप्स आर कॅरी अर्ड अल्गोरिथम ओके सो नाव द नेक्स्ट केस इज नेक्स्ट केस इज अ फ्रॉम द फ्रॉम द मिडल ऑर एनी लोकेशन आता डिलीट करायचं आहे आपल्याला पण डिलिशन जिथे करायचं आहे तो आपला सुरुवातीचा नोड नाही आहे किंवा तो शेवटचा नोड नाही आहे तो कोणताही इंटरमिजिएट नोड असू असू शकेल कोणत्याही पोझिशनला तो नोड असू शकेल ज्याला आपल्याला काय करायचं आहे डिलीट करायचं आहे काही केसेसमध्ये तो शेवटचा नोड असेल काही वेळेला तो मिडलचा नोड पण असेल पण त्याला तुम्हाला डिलीट करायचं आहे जर त्याला तुम्हाला डिलीट करायचं असेल तर युजरला काय युजरकडून काय घ्यावं लागेल तुम्हाला युजरकडून घ्यावं तुम्हाला विचारावं लागेल युजरला की विच नोड यू वॉन्ट टू डिलीट और विच फ्रॉम विच नोड यू वॉन्ट टू फ्रॉम विच लोकेशन यू वॉन्ट टू डिलीट इट ओके तेव्हा गिलिशन फ्रॉम अ स्पेसिफाईड लोकेशन आपल्याला करावं लागेल त्यामध्ये अजून एक केस आपण दाखवली आहे ती डिलिशन फ्रॉम द एंड पण दाखवलं आहे डिलिटिंग अ नोड फ्रॉम द लास्ट आपण ती केस आधी बघू नंतर मग स्पेसिफाईड लोकेशनची केस बघूया ठीक आहे आता ह्या केसमध्ये काय केलं आहे बघा डिलिशन फ्रॉम द लास्ट डिली डिलीट अ नोड फ्रॉम अ लास्ट पॉईंट लास्ट नोड आपल्याला डिलीट करायचा असेल तर सेपरेटली बघूया ती केस म्हणजे सोपं पडेल आपल्याला सो सो धी अगेन आय एम ड्रॉइंग दिस पर्टिक्युलर लिंक लिस्ट लिंक लिस्ट ड्रॉ न करता आपलं एक्झाम्पल मी ड्रॉ करतो ते जास्त तुम्हाला सोपं पडेल सुरेश महेश सॉरी इन अवर एक्झाम्पल फर्स्ट इचं सुरेश दॅन रमेश अँड लास्ट इचं महेश ठीक आहे हेड आपला सुरेशकडे होता ठीक आहे आणि अशा पद्धतीने लिंक एस डिएमडीकडे नल होती पुढे ठीक आहे आता महेश जो आहे तो आपला लास्ट आहे लिंक लिस्टमध्ये किंवा त्या लाईनमध्ये त्याला आपल्याला डिलीट करायचं आहे त्याला आपल्याला लिंक लिस्टमधून बाजूला करायचं आहे महेशचं काम झालेलं आहे किंवा महेशचं दुसरं काम असल्यामुळे महेश बाहेर पडतो या लिंकमधून तर महेश काय होणार आहे बाहेर पडणार आहे तर महेश बाहेर पडत असेल तर काय बनणार आपला रमेश हा लास्ट नोड बनणार रमेश इज अवर लास्ट नोड राईट सो वी हॅव टू अपडेट दॅट पार्ट करंटली महेश इज अ लास्ट नोड ॲज महेश इज गोईंग आउट ऑफ अ लाईन ओके रमेश इज अ लास्ट नोड लास्ट पर्सन इन अ गिवन लाईन तेव्हा रमेश आता लास्ट नोड होणार आहे कुठे आपल्या दिलेल्या लिंक लिस्टमध्ये ते अपडेशन आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर आपण काय करणार आहोत लास्ट नोडला समजा जर आपण पी टी आर म्हटलं तर सेकंड लास्ट नोडला आपण पी टी आर वन म्हणणार आहोत ठीक आहे मग आपल्याला काय करावं लागेल पी टी आर वनचा जो नेक्स्ट आहे पी टी आर वनचा जो नेक्स्ट आहे तो न काय करायला लागेल नल करावा लागेल खूप सोपा आहे पी टी आर वनचा नेक्स्ट नल केला की तो लास्ट नोड बनला कारण ज्या नोडचा नेक्स्ट नल असतो किंवा ॲड्रेस सॉरी पॉइंटर नल असतो लिंक पॉइंटर नल असतो तो नोड काय असतो लास्ट नोड असतो आपली आयडिया क्लिअर आहे ठीक आहे आणि ज्या वेळेला ज्या वेळेला आपण पी टी आर वनचा नेक्स्ट सुरुवातीला काय होतं रमेश महेशकडे पॉईंट कर 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 करत होता म्हणजेच पी टी आर वन पी टी आरकडे पॉईंट करत होता पण ज्या वेळेला आपण पी टी आरला डिलीट करायचं ठरवलं आहे त्यावेळेला पी टी आर वनचा नेक्स्ट काय बनवला नल बनवला तो कोणाकडेच पॉईंट करत नाही मग पुढच्या स्टेपमध्ये काय केलं पाहिजे पी टी आर जर आपल्या लिस्टमध्ये नाही म्हणजेच महेश जर आपल्या लाईनमध्ये नाही तर त्याला काय केलं फ्री केलं पाहिजे फ्री केलं पाहिजे सो फ्री पी टी आर सो युआ टू परफॉर्म दीज टू स्टेप्स सो इट इज व्हेरी इझी ओके सेम थिंग इज गिवन इयर पी टी आरचा नेक्स्ट काय केला नल केला आपण आणि फ्री पी टी आर पी टी आर आणि पी टी आर वन दाखवल्यात तुम्हाला या डायग्राममध्ये सो धिस इज अ डिलिशन फ्रॉम अ लास्ट डिलिटिंग अ नोड फ्रॉम द लास्ट ओके सेम थिंग इज गिवन इन अ अल्गोरुद्ध राईट नाव धिस इज अ डिलिशन फ्रॉम अ स्पेसिफाईड लोकेशन ओके म्हणजे कोणत्याही लोकेशनला नोड असेल सुरुवातीला असेल किंवा लास्ट असेल असं नाही आहे सुरुवाती आणि लास्ट नोड असेल तर खूप सोपं आहे मिडलला असेल तर आणि त्याला डिलीट करायचं असेल तर जसं आपण इन्सर्शन केलं होतं तसं आता डिलिशन पण करता आलं पाहिजे तुम्हाला लक्षात येत असेल इन्सर्शनच्या वेळेला आपण लिंक्सला ॲड करत जातो वाढवतो हो लिंक्स डिलिशनच्या वेळेला असलेल्या लिंक्स काय करतो कमी करत जातो डिलीट करत जातो राईट ओके okay. आता काय खूप सोपं आहे ही पण गोष्ट एकदा लक्षात आली तर खूप सोपी आहे ठीक आहे सो अगेन आय विल टेक अ सेम एक्झाम्पल सो इनिशियली आय एम हॅविंग अ थिंग सुरेश अँड दिस इज आय दिस इज अ महेश अशी आपली लिंक लिस्ट आहे हे एक्झाम्पल खूप रिलिव्हंट आहे सुरेश अँड महेश okay. आणि ह्या आणि इथून काय नलकड्या आपल्या लिंक लिस्टमध्ये दोनच नोड अवेलेबल दोनच माणसं आहेत आता ह्या लिंक लिस्टमध्ये किंवा ह्या लाईनमध्ये हो नवीन व्यक्तीला घेऊन यायचं आहे रमेशला आता हे नवीन व्यक्तीला घेऊन येण्यासाठी आपण काय करायचो इन्सर्शन करायचं आहे आपल्याला आणि इन्सर्शन कसं करायचं आहे आपल्याला इन्सर्शन इन द मिडल करायचं आहे मध्ये करायचं आहे आपण काय करायचो नवीन लिंक एस्टॅब्लिश करायचो नवीन लिंक घेऊन यायचो आणि आधीची लिंक काढून टाकायचो डॉटेड मध्ये मी दाखवली ही जी आहे ती नवीन करुण रमेश करुण रमेश करुण करुण so, लिंक घेऊन येत होतो आणि आधीची लिंक आपण काढून टाकलं होतो म्हणजे काय झालं होतं सुरेशकडून रमेशकडे येईल रमेशकडून महेशकडे जाईल सो आपल्या लिंक लिस्टमध्ये आपण नोड काय केले वाढवले इन्सर्ट केले आता एक्झॅक्टली रिव्हर्स करायचं आहे एक्झॅक्टली रिव्हर्स एक्झॅक्टली रिव्हर्स करायचं म्हणजे काय करायचं आहे आपल्याला की ओरिजिनल लिंक लिस्टमध्ये ओरिजिनल लिंक लिस्टमध्ये तीन नोड अवेलेबल होते तुम्ही तीन पेक्षा जास्त नोट घेऊ शकता आपल्याला एक्झाम्पल सोपं पडावं यासाठी आपण तीन नोट घेतोय ठीक आहे आणि महेश हा लास्ट नोट होता आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या लिंक लिस्ट मध्ये जो रमेश आहे मिडलला जो नोट आहे त्याला डिलीट करायचं आहे यू यु टू डिलीट दिस नोट यू वॉन्ट टू रिमूव्ह दिस नोट मग काय केलं पाहिजे ज्या वेळेला आपण रमेशला डिलीट करतो त्यावेळेला काय केलं पाहिजे सुरेशने कुठे पॉइंट केलं पाहिजे महेश कडे पॉईंट केलं पाहिजे सुरेशने महेशकडे पॉईंट केलं पाहिजे महेशकडे पॉईंट केलं पाहिजे म्हणजेच सुरेशचा नेक्स्ट काय बनला पाहिजे महेश बनला पाहिजे डायरेक्टली समजेल का सुरेशला महेश आपल्यापुढे अवेलेबल आहे नाही समजणार कोणाकडून समजणार होतं रमेशकडून समजणार होतं म्हणजे सुरेशचा नेक्स्ट म्हणजेच आधीच्या रमेशचा नेक्स्ट आधीचा जो आहे त्याचा रमेशचा नेक्स्ट म्हणजे सुरेशचा नेक्स्ट आणि एकदा आपण हे केलं ही मॉडिफिकेशन केलं की मग आपण रमेशला फ्री करू शकतो फ्री आर रमेशला आपण फ्री करू शकतो सो इट इज व्हेरी इझी आता सुरेश आणि रमेश न वापरता आपण काय वापरतो पी टी आर आणि पी टी आर वन वापरतो कशा पद्धतीने आपण काम करतो बघा ओके ज्या नोडला आपल्याला डिलीट करायचं आहे त्याला पी टी आर नाव दिलं त्याच्या आधीच्या नोडला पी टी आर वन नाव दिलं ठीक आहे आणि पी टी आर वनचा नेक्स्ट म्हणजेच काय आधीच्या पी टी आरचा नेक्स्ट बघा आपण न्यू लिंक एस्टॅब्लिश केली बघा पण ही लिंक मिळण्यासाठी पी टी आर वनचा नेक्स्ट मिळण्यासाठी आधीच्या पी टी आरचा नेक्स्ट वापरावा लागेल आपल्याला म्हणजेच इथे आपण सुरेश म्हटलं होतं इथे आपण महेश म्हटलं होतं ओके सुरेशचा नेक्स्ट म्हणजेच मागच्या रमेशचा नेक्स्ट पी टी आर हा रमेश आहे आणि पी टी आर वन हा आपला सुरेश आहे ठीक आहे ओके म्हणजेच तुम्हाला पाहिजे असेल तर मी एकदा परत एकदा ग्राफिकल हे दाखवतो म्हणजे अजून सोपं पडेल सो इन दिस फॅशन वी आर हॅविंग सॉरी यस येस इन दिस फॅशन वी आर हॅविंग अ ओरिजिनल लिंक लिस्ट पॉइंट टूल ठीक आहे आता आपण ह्याला काय म्हटलंय पी टी आर म्हटलंय ओके okay, आणि ह्याला काय म्हटलं आहे पी टी आर वन म्हटलं आहे ठीक आहे म्हणजे आता हे खूप सोपं पडेल तुम्हाला की okay, आता पी टी आर सुरेशचा नेक्स्ट म्हणजेच काय पी टी आर वनचा नेक्स्ट हा आधीच्या पी टी आरचा म्हणजेच आधीच्या रमेशचा नेक्स्ट असला पाहिजे रमेशचा नेक्स्ट म्हणजेच काय पी टी आरचा नेक्स्ट म्हणजे ही लिंक काय होईल मॉडिफाय होईल आणि इथे येईल पी टी आर वनचा नेक्स्ट इक्वल टू ओके पी टी आरचा नेक्स्ट आणि एकदा हे झालं की आता आपण काय करतो आहे रमेशला फ्री करतो आहे म्हणजेच काय फ्री पी टी आर रमेश सुरेश हे आपल्याला समजावं यासाठी वापरलेली नाव आहे ओके ॲक्च्युली वी हॅव टू यूज अ करेक्ट नॉम एन क्लेचर हिच इज रिक्वायर्ड इन अ सिंगली लिंक लिस्ट सो बाय धिस पर्टिक्युलर वे वी कॅन डिलीट अ इलेमेंट फ्रॉम अ स्पेसिफाईड लोकेशन इन अ गिवन लिंक लिस्ट सिमिलरली यू कॅन सी द सर्चिंग इन अ लिंक लिस्ट ऑपरेशन ओके सर्चिंग करण्यासाठी आपल्याला ट्रॅव्हल्स करावं लागेल आणि प्रत्येक एलिमेंटला जाऊन त्याचा डेटा चेक करावा लागेल की ते मॅच होतं की नाही होतं ओके सो इन दिस वे वी हॅव सीन ऑल फोर ऑपरेशन्स इन्सर्शन डिलिशन डिलीशन अँड सर्चिंग इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन गेट बॅक टू मी ओके वी विल सॉल्व्ह दिस डाऊट्स अँड देन वी विल मूव टू अ रिमेनिंग टाईप्स ऑफ अ लिंक लिस्ट डॅट इज अ डब्ली लिंक लिस्ट अँड सर्कुलर लिंक okay thank you thank you for watching this session